महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आज सार्वभौम भारताचे प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी हे त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद यांच्यासह आलेले आहेत. पालकमंत्री या नात्याने मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि विशेषतः मंडणगड तालुक्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे असं मी समजतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंग कोश्यारी, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरेजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्य, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, नागरिक, प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी यांचं देखील मी स्वागत करतो. फक्त भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात एक उत्तुंग व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आज आपण सर्व जमलेलो आहोत. रत्नागिरीच्या इतिहासात आज पहिल्यांदाच महामहिम राष्ट्रपती आपल्या या जिल्ह्यात आलेले आहेत. आपल्यासाठी ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजीबाबा सकपाळ सैन्यात असल्या कारणाने वर्षातून दोनच वेळा आंबोडे या येथील त्यांच्या राहत्या घरी मुलाबाळांसकट येत असत. मुंबई येथून हर्णे बंदर व तेथून दापोली व दापोलीहून दोन दिवस चालत किंवा बैलगाडीने या गावाला येत असत. बाबासाहेब इयत्ता 9वीपर्यंत ह्या आपल्या गावात शिकले. त्यांचं जाणं येणं होतं, या गावात जाणं येणं होतं. आणि बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव हे बाबासाहेबांच्या अस्थी 8 फेब्रुवारी 1963 आंबोडे येथे घेऊन आले होते. आणि 1968 आंबोडे या गावी बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी झाली. त्यानंतर सन 1968 आजपर्यंत बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 25,000 रुपये व प्रमिला दातार यांनी सुनेरी यादी या कार्यक्रमातनं जमवलेले 75,000 रुपये असे 1,00,000 रकमेतून येथील बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बांधण्यात आले. तत्कालीन समाज कल्याण मंत्री अर्जुनराव कस्तुरे यांच्या हस्ते 14 एप्रिल 1979 या स्मारकाचे उद्घाटन झाले. समाजमंत्री अर्जुनराव कस्तुरे यांच्या प्रयत्नातून आंबोडे रावामध्ये पहिल्यांदाच वीज पण आली. यानंतर 2000 यशदाचे तत्कालीन संचालक श्री संजय चांदे यांनी एक 21 लाखाचा प्रकल्प शासकीय दरबारी सादर केला. या प्रकल्पातून बाबासाहेब आंबेडकर यांचे नवीन स्मारक बांधण्यात आले. 2005 समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला समतेचा बंधुत्वाचा संदेश दिला. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणामुळे वंचित जीवनाला अर्थ प्राप्त झाला. आज त्या संविधानामुळे भारताच्या प्रत्येक नागरिकाला समत्वाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. संपूर्ण देश त्यांच्या या योगदानाबद्दल अतिशय ऋणी आहे. आंबोडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच येथील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अतिभव्य बनवण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी अधिकाधिक प्रयत्न करीन अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. या ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद यांचे पुनश्च एकदा आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा.